नरेंद्र दामोदर दास मोदी अहम उन्मेष भैया साहेब पाटिल लोकसभायाः सदस्यत्वे निर्वाचित निश्चयेन परमेश्वरस्य नाम्ना शपेयतम विधिना स्थापितं भारतस्य संविधानं प्रति पुनः एकदा चेत भूया पठाली पुनः पेट भूया पुनः एकदा चेत भूया मचाली पुनः पेट भूया। एक वर्ष पूर्तीची कृतज्ञता। आज पुन्हा एकदा जळगाव लोकसभा मतदार संघातील जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे। बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 31 मे या दिवशी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक नवीन सोनेरी अध्याय जोडला होता। देशात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताच्या एखाद्या सरकारला सलग दुसऱ्यांदा जनतेने जबाबदारी सोपवली। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 40 विधानसभेचा आमदार म्हणून उन्मेष दादांच्या कार्याची दखल घेत खासदार उन्मेष दादा पाटील यांना दिलेली संधीचं सोनं करत त्यांनी तब्बल 4 लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्यानं विजय मिळवला। उन्मेष दादा पाटील यांनी तालुक्यातील जनतेशी एक विकासाचं नातं तयार केलं। पक्षानं दिलेला लोकसभा निवडणूक लढवण्याचा आदेश आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं शिर सावंत मानित जेव्हा लोकसभा निवडणुकीत आपल्या प्रेमामुळे विजय मिळविला अनेक तरुण नेतृत्व देशाच्या सर्वोच्च सभागृहात खांदेचं नाव उज्ज्वल करेल ही अपेक्षा समस्त जनतेच्या मनात दिसू लागली। सात बलून बंधारे ते विमानतळ अशा अनेक विषयांच्या पाठपुराव्यात नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या आमच्या तरुण नेतृत्वाने सतत आपणाशी संवाद आणि संपर्क ठेवून मतदार संघाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सतत धडपड सुरूच ठेवली आहे। अजिंठा या ऐतिहासिक वारसा स्थळ ते केळी पिकाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जळगाव विमानतळ हे देशाच्या नकाशावर अधिक सोयी सुविधा युक्त करण्यासाठी तसेच अधिकाधिक विकास करण्यासाठी सरकारकडे मोठा पाठपुरावा। सात बलून बंधारे प्रत्यक्षात साकारण्यासाठी नीती आयोगाकडे प्रकल्प लावून धरला आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करण्यासाठी सतत प्रयत्न केले। जळगाव लोकसभा मतदार संघातील अंबडनेर आणि पारुळा तालुक्यातील गावांचा अटल भूजल योजनेत समावेश झाल्यानं भविष्यात या परिसरातील पाण्याची पातळी वाढणार असल्यानं हजारो एकर क्षेत्राला लाभ होणार आहे। जळगाव ते धुळे चोपदरीकरण, जळगाव ते चाळीसगाव, तरसोद ते फागणे यासारख्या अत्याधुनिक रस्ते विकासानं जळगाव लोकसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होणार आहे। गेल्या वर्षभरात खासदार या नात्यानं उन्मेष दादा पाटील यांनी सातत्यानं संसदेच्या अधिवेशनात आपली भूमिका मांडली। यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प, रेल्वे मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालय 2020, केंद्रीय अर्थसंकल्प, ग्रामीण विकास मंत्रालय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदे संशोधन विधेयक 2020, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण बिल 2019, सरोगसी नियमन विधेयक 2019 नियम 377, याचबरोबर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून गिरणा नदीवरील 7 बलून बॅरेज प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाडळसे पाटबंधारे प्रकल्प, जळगावात चोपदरीकरणाचे रस्ते, शेतकऱ्यांना वीज आणि पाणीपुरवठा समस्या तसेच नारपार गिरणा प्रकल्प या योजनेसंदर्भात संसदेत आवाज उठवला। याच पद्धतीनं आपल्या कामाची तळमळ त्यांनी कायम ठेवत खासगी सदस्य विधेयकासंबंधी बेरोजगार व्यक्ती भत्ता विधेयक 2019, मनरेगा दुरुस्ती विधेयक 2019, अंगणवाडी कामगार कल्याण आणि इतर लाभ विधेयक 2020, त्याचप्रमाणे अनेक अल्प कालावधीची चर्चा यामध्ये सहभाग घेत अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान आणि शेतकऱ्यांवर होणारे परिणामांविषयी चर्चा करीत आपल्या मतदारसंघाचे नाव उंचावले आहे। गेल्या वर्षात अधिकतर वेळ दिल्ली अधिवेशनात व्यतीत होत असताना आपल्या संपर्काची गल्ली ते दिल्ली नाळ अतूट ठेवण्यासाठी उन्मेष दादांची धडपड सुरू आहे आणि हो यापुढेही सुरू राहील। उन्मेष दादांचा प्रयत्न आहे की मुलगा आणि भाऊ म्हणून आपला प्रतिनिधी सदैव अडीअडचणी
समस्या सोडवताना जळगाव लोकसभा मतदार संघ विकासाच्या बाबतीत सतत पुढे जावा यासाठी आपल्या आशीर्वादाने या पुढेही मी अंतकरणपूर्वक प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी वेळोवेळी दिली आहे। आज माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल आपले खासदार उन्मेष दादा पाटील हे सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितात।